उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आणि सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे, त्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. मला हे कळत नाही, याच्या नशिबात असेल एखादा चहा विकणाऱ्या माणसाला चहा विकला की नाही विकला तो नंतरचा भाग आहे. तो देशाचा प्रधानमंत्री होतो तर सगळ्यांना अपेक्षा आहे. तुम्हालाही वाटतं की मी देशाचा प्रधानमंत्री व्हावं, मुख्यमंत्री, कोणाला नाही वाटत. कोणाच्या स्वप्नामध्ये आडवं यायचं कोणाला कारण काय? व्यक्ती स्वातंत्र्य राहिलं नाही या देशामध्ये. हा भाषणाचं मी तुम्हाला सांगतो, देशाच्या गृहमंत्र्याने या पद्धतीचं भाषण करावं. तुम्हाला आमचं म्हणणं तोच तर आहे तुमच्या त्यांच्याबद्दल की तुम्ही 10 वर्षात या देशासाठी काय केलं, तुम्ही किती देश विकला, आमचा अजून काय देश विकायचा प्लॅन. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी इतके वर्ष विधानसभा सदस्य, विधानसभा अध्यक्ष, खासदार म्हणून काम केलेलं आहे. सरकार पहिल्या कॅबिनेटमध्ये डिसाईड करते की मला 5 वर्षामध्ये या राज्याचा या देशाचा विकास असा करायचा. तुम्ही मोदी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये पुढचं प्लॅन त्यांनी 5 वर्षाचं काय करायचं त्याच्यावर प्लॅन करतात. आखरी काय चाललं या लोकशाहीमध्ये? म्हणजे हे अमरपट्टा घेऊन आलेत का? देश विकायसाठी यांना देश आता देशातील लोक निवडून देणार नाही आहे. त्यांचं विजन वेगळं आहे, लोकांना विजन दाखवतात वेगळं आणि नंतर मग जुमलेबाज ही व्यवस्था जी आहे जुमलेबाज व्यवस्था त्या पद्धतीने करतात. त्यांनी सांगितले की रेवड्या वाटायच्या नाही, आता ते रेवड्या वाटायला निघाल्यात ना आता निवडणुकीच्या तोंडावर. यांनी सांगितलं राजस्थानमध्ये आम्ही 500 रुपयाला गॅस सिलेंडर देऊ, का नाही दिला? स्वतः मोदीजींनी घोषणा केली होती. छत्तीसगडमध्ये घोषणा केली होती, का नाही दिली? आम्ही ज्या गॅरंटी दिली, आमचा शब्द आहे गॅरंटी, बँगलोरचा, कर्नाटकच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधींनी गॅरंटी दिली आणि त्या पूर्ण गॅरंट्या पूर्ण केल्या, तोच शब्द आमचा चोरला. त्या गॅरंटीलाही अपमानित करताय. जसं आदर्शला अपमानित केलं आणि आदर्श सोबत घेऊन टाकला अपमानित, तशासारखे हे प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भू बोलण्यावर, मोदी आणि अमित शहाच्या बोलण्यावर खूप काही जाऊ नका. ते खरे काय आहे हे देशाच्या लोकांना आता कळलेलं आहे. त्यामुळे त्यांचं शब्द आम्हाला सांगून, आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे. आज शेतकरी बर्बाद झालेला आहे, तरुण बर्बाद झालेला आहे, गरीब बर्बाद झालेला आहे. या सगळ्यांना पुन्हा न्यायप्रवाहात कसा आणता येईल ही चिंता काँग्रेस पक्षाला आहे. आणि म्हणून आम्ही अमित शहा आणि मोदी आणि ते भाजपचे कोणी काय बोलतात त्याच्याकडे आमचं कुठलंही घेणं देणं नाही. ते लोकांना आता समजलेलं आहे की यांचं खोटारडापणा काय, ते आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी काँग्रेसकडून लढायची घोषणा केल्यानंतर आता हे कोण आठवले आहे मला कळायलाच कारण नाही. त्यांनी घोषणा करून टाकली, छत्रपतीने एकदा घोषणा केली, आठवले कशासाठी आडवा येतो तिकडे. आंदोलनासाठी झालेल्या सभा असतील किंवा त्यांचे वक्तव्य असेल, तसंच ओबीसींचे एल्गार महामेळावे झाले, त्या महामेळाव्यातच बीडला गोपीचंद पडळकर बोलला होता की भुजबळ मराठ्यांचे बाप आहेत आणि त्या मेळाव्यांसाठीही कोट्यवधीचा खर्च झाला, त्याच्याही एसआयटी चौकशीची मागणी कोणताही राजकीय नेता करताना दिसत नाही. काय मला एक कळत नाही, आंदोलन आणि या सगळ्या याच्यामध्ये देशाच्या इतिहासामध्ये कधी एसआयटी लागली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा जो प्रकार आहे हा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा आपसातला संघर्ष आहे, भाईगिरी आहे. मुंबईमध्ये पहिले भाईगिरी होती ना, दोन लोक एकमेकांच्या लोकांना मारायचे, तशी भाईगिरी या सरकारमध्ये आहे. म्हणून या सरकारला गुंडाराज सरकार आम्ही म्हणतो आहे, विधानसभेत मी बोललेलो. त्याच्यामुळे छगन भुजबळ काय बोललेत, गोपीचंद पडळकर काय बोलले, तो भाग नाही आहे. आंदोलनं करणं, या पद्धतीचे प्रचार व्यवस्था करणं, कारण की अलीकडे राजकारणाचा जो थर आहे महाराष्ट्रातला, भाजपचं जेव्हाचं सत्ता आली तेव्हापासूनचं महाराष्ट्रातल्या या राजकीय व्यवस्थेचं स्तर एकदम खाली आलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा आम्ही करावी असं मला वाटत नाही. भाजप जेव्हा संपेल महाराष्ट्रातून तेव्हा आम्ही याला कशी सुधार करायची ती भूमिका आम्ही मांडू शकतो. त्यामुळे ही एसआयटीचा जो प्रकार चाललेला, खेळ चाललेला, एकमेकाला जसं भाई लोक ठोकायचे तसेसारखे सत्तेचा दुरुपयोग भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. अमित शहा दिल्लीत जाऊन भाजपाचे नेत्यांना भेटले होते, आंबेडकरांनी देखील असं वक्तव्य केलं होतं, त्यालाच समर्थन दिलेलं आहे. उत्तर देतील आता उद्धव ठाकरे साहेब त्याला, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायचं माझं काम नाही.
अशोक चव्हाणांवर आरोप केले गेलेले होते, परत त्यांना घेतलं गेलं आणि काल मोदींच्या आमच्या सभेत त्या व्यासपीठावर त्यांनी भाषण दिलं ज्याच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप होता, काय सांगा? तेच तर मी तुम्हाला सांगतो ना, म्हणून आम्ही सांगितले की यांनी 10 वर्षात काय पाप केले ते यांनी सांगावं. एकीकडे प्रधानमंत्र्यांनी आदर्श घोटाळा लोकसभेत काढावा आणि दुसऱ्या दिवशीच त्यांना राज्यसभेचा खासदार बनवावा. म्हणजे ही जी काही मानसिकता या लोकांनी निर्माण केलेली आहे की भ्रष्ट व्यवस्थेला ताकद देण्याचा जो प्लॅन यांनी केला, 70,000 कोटीचा आरोप अजित पवारावर लावायचा भोपाळमधून आणि 8 दिवसानंतर मंत्रिमंडळात त्याला त्यांच्या सगळ्या टीमला भ्रष्ट टीमला, म्हणजे हे जे काही प्रकार आहे हा प्रकार जो आहे म्हणजे खरं तर तो फडणवीस म्हणायचं चक्की पिसिंग पिसिंग आम्ही असं करू. आता पिसिंग पिसिंग कोण करत आहे? आता हे जेल आहे का यांचं? भाजपमध्ये जाणं म्हणजे जेल आहे का? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. ते जनतेला जेवढं बेकूप समजतात असतील, म्हणजे नादान आहे जनता आणि आम्हीच फक्त हुशार आहोत असा जो बीजेपीचा आता मानस झालेला आहे, ती आता जनता यांना प्रॉपर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि यांची ही जुमलेबाजी आता या देशामध्ये अजिबात चालणार नाही. लोकांनी यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना नोटीस आहेत, चौकशीला बोलवले जात आहे, हेतुपुरस्कर या सगळ्या गोष्टी बिलकुल आहे. हो, परवा एसआयटी जे विधानसभेमध्ये जरांगे पटलावर लावली ती जरांगे पटलावर नाही आहे, ती एसआयटी एकनाथ शिंदेवर आहे. कारण की आम्ही जे सातत्यानं म्हणत होतो की एकनाथ शिंदेंचं आणि जरांगे पाटलांचं नेमकं काय बोलणं झालं एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. जरांगे पाटील काय बोलले त्यांच्याकडून आम्ही मागा बोलावं असं आमची काही अपेक्षा नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठली अगर कोणाशी बोलणी करत असतील राज्याचे प्रमुख म्हणून, तर राज्याच्या जनतेला त्यांनी सांगितलंच पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन होतं, अधिवेशनातही आम्ही प्रश्न विचारला पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं बोललं नाही. म्हणजे परवा विधानसभा अध्यक्षांनी डायरेक्ट, कारण की असं होत नाही, यासाठी लावायचं असेल तर मुख्यमंत्री किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीची घोषणा करायची असते. बीजेपीच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित करायचा आणि राज्याच्या विधानसभेने त्याला यासाठी जाहीर करायची. म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे भाजपचं ते त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. सर तुम्ही एसआयटी आज आपल्याला 12:30 मीटिंग आहे मुंबईमध्ये, त्यात उद्धवजी आहेत, शरद पवारजी आहेत, आमच्याकडून बाळासाहेब थोरात आहेत आणि प्रकाश आंबेडकरजी पण आहेत. त्यामुळे आज जवळपास सगळं फायनल होईल अशा पद्धतीचं चित्र आज आहे. किती जागांवरती सगळं अडलेलं आहे? कारण की म्हणणं येतं की जवळपास 40 वरच्या जागांवरती फायनल झाले, काय नेमकी परिस्थिती? 48 जागा महाविकास आघाडी लढेल, त्याच्यामुळे कुठं वाद नाही. महायुती असं वाटत नाही, कारण की त्यांची जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये. प्रत्येक जण दावा करतो की आम्हाला 22 जागा पाहिजे, तर मग कसे वाटप होणार आहे? काय हालत करून टाकली अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची, त्यांना मागावं लागतं की आमच्या 13 तरी खासदाराच्या जागा देऊन टाका. फार हालत खराब आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार प्रतिक्रिया द्यायची नाही. पण दोघांची हालत खराब आहे. बीजेपी बरोबर जाऊन ते बिचारे ते बीजेपीमध्ये काही मजबुरीने गेलेले आहेत, प्रामाणिक कोणीच गेलेले नाही आहेत, विचाराला गेलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांची आता मजबुरी काय हे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे. सर किंवा अजितदादा त्यांच्या मिसेसला फोन आणतात हा परिवार वाद नाही का? मग तुम्ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण जे उत्तर देतो आहे जो प्रश्न उपस्थित करतो त्यांनी आपल्याच परिवारावर बघितलं पाहिजे ना. म्हणून मी ते अमित शहाचंच उदाहरण दिलं, त्याचा मुलगा जो काय आहे देशांनी पाहिलेला आहे ना, त्याला क्रिकेटचा क पण नाही बोलताय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा असं त्यांना आम्ही परिवारवाद काढला तर सगळ्या त्यांचा परिवारवाद निघेल. इथली खासदार काय आहे मग? ते आपल्याला कोणाच्या व्यक्तिगत जायचं नाही आहे, ज्याचं कर्म असतील त्याच्या कर्माने ते मोठे होतात. पण या पद्धतीचा ह्या आरोप करून त्यांना काय भेटणार आहे? ते लोकांसाठी मनोरंजन होऊ शकतं पण जनतेसाठी काय? 10 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, ते पहिले तुम्ही सांगा ना. देश विकला तुम्ही, देशाच्या प्रॉपर्ट्या विकल्यात आणि महाराष्ट्रातून तुम्ही उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेलात. तुम्हाला गुजरातमध्ये दिले पाहिजेत, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण जे उद्योग महाराष्ट्रामध्ये स्थापित होते ते उद्योग तुम्हाला गुजरातमध्ये नेण्याची गरज काय होती? पण त्यांनी देश विकून देश चालवण्याची जी परंपरा आणि आम्हीच मोठे आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न आणि गुजरातला बदनाम करण्याचा, गुजरात हे आमच्यासाठी आदरणीय आहे
महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांचं एक मोठं कर्ज आमच्यावर सगळ्यांवर ऋण आहे त्यांचं. असे नेते त्या ठिकाणी झालेत, असे लुटारू नेते नाही झालेत. आणि म्हणून गुजरात आमच्यासाठी आदरणीय आहे. पण गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं गुजरातला बदनाम करण्याचं काम या दोन जोडीने केलेलं आहे, तो देश या काळा इतिहासाला विसरणार नाही. निवडणुका होऊ द्या, त्यांना दम होतात तर मग लोकल बॉडीज इलेक्शन का नाही घेतलेत? का नाही घेतले जिल्हा परिषदांच्या निवडणुका? का नाही घेतल्या पंच समितीच्या निवडणुका? का नाही नगरपालिका महानगरपालिका निवडणुका घेतल्या? तुम्हाला एवढीच हिंमत होती आणि जेवढे बाय इलेक्शन महाराष्ट्रात झाले सगळे आम्ही जिंकलेत ना. म्हणून ह्या पोकळ घोषणा जसं मग नंतर त्याला जुमले म्हणतात, आता आम्ही जुमला केलेला होता. आमच्या घोषणा नव्हत्या, त्या आम्ही करायसाठी नव्हत्या केल्या, गरिबांसाठी नव्हतं, आमचं उद्योगपत्यांसाठी आम्हाला न्याय द्यायचा होता. म्हणून लाखो कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं. म्हणून ह्याही निवडणुकीच्या घोषणा अशा पद्धतीचं करू नका, लोक तुमचं तुम्हाला जुमलेबाज आता करून टाकतील. मी आज रेकी करायला आलेलो. मला नेमकं कार्यक्रमाचा जो प्लॅन AICCने करून दिलेला आहे तो बघण्यासाठी आलेलो. वेळ आज पूजा आहे खूप लोकांच्या, कारण की शिवरात्री आदिवासी लोकांचं तुम्हाला माहिती आहे मोठा सण असतो, त्यामुळे हे आहे. आता सिरीश नवापूरमध्ये आहे, मी नवापूरला चाललो, मला नाईक साहेबांना भेटायचं आहे म्हणून त्याला तिथंच थांबायला सांगितलं. आणि आज मला गाजावाजा करून नाही करायचं, तर मला माझ्या पद्धतीनं थोडंसं बघून त्या पद्धतीनं मी मागच्या वेळेस आलो होतो तर सगळे उपस्थित होते ना, म्हणून तुम्हाला सांगतो की यावेळेस हा जो आहे मी आहेच. मग अजून मी 11 तारखेला तिकडे येणार, मग त्या दिवशी आम्ही सगळे बसून त्या पद्धतीचा एक प्लॅन करून पुन्हा ती तयारी चांगली कशी करायची. मी फक्त आज रेकी करायला आलेलो आणि त्यासाठी आलेलो. त्याच्यामुळे नेते आपल्या आपल्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या कामात आहेत. महाविकासवरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे, गांधी घराण्यावर टीका केलेली आहे, काय त्याच्यावरती सगळं सांगाल? महाराष्ट्रात त्यांनी प्रचंड बहुमताने युंजून असा दावा पण केलेला, काय म्हणतात तुम्हाला? मला एक नाही कळत आहे की परिवारवाद म्हणणारे लोक, त्यांचा पोरगा कोणी कधीतरी क्रिकेट खेळला का? कुठल्या तरी याच्यामध्ये क्रिकेट प्लेअर म्हणून काम केलं काय? तुम्ही सत्तेच्या आधारावर आपल्या पोराला क्रिकेटचं प्रमुख बनवून ठेवलं देशाचा. आखरी दुसऱ्यांवर एक बोट दाखवायचं तर चार बोट एक आहे आपल्याकडे येतात हे समजलं पाहिजे. राहुल गांधींचे पंजोबा, त्यांची आजी, त्यांचे वडील प्रधानमंत्री देशाचे राहिले, ते घरी बसून काही लोकभावना समजून घेतात असं नाही, जनतेमध्ये स्वतः जाऊन मेहनत करतात आहेत. आणि या युगामध्ये आपण असा विचार केला की 4000 किलोमीटर कोणी पैदल चालू शकतं का, तर हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी अचंबा राहू शकतो. राहुल गांधीजींनी ते प्रामाणिकपणे 4000 किलोमीटर चालून सर्वसामान्य लोकांना त्यांचं दुःख समजून घेतलं, गळ्याला लावलं, त्याच्या डोळ्यातला अश्रू पुसण्याचं काम केलं आणि त्यांचं दुःख समजून सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही या लोकांसाठी काय करू ही भूमिका मांडली. यांनी काय केलं? यांचं परिवारवादाचा उल्लेख करून स्वतःचे घरं भरतात आहेत, देशाच्या सर्वसामान्यांचे पैसे लुटून मुठभर लोकांना देऊन ते आपल्या घरामध्ये कसे नेतात हे देश बघतो आहे. त्यामुळे 10 वर्षात तुम्ही काय पाप केलं याचा उल्लेख त्यांनी केला पाहिजे ना. किती वर्ष तुम्ही गांधी परिवाराच्या नावाने त्यांना खडे फोडणार हे लोकांना आता समजलेलं आहे की गांधी परिवारच हा देशाला पुढे नेऊ शकतो. हे येड्यागबड्याचं काम नाही आहे, अडाण्यांचं काम नाही आहे, कारण की अडाण्यांना सगळं लुटून देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते सगळ्या लोकांना कळत आहे. त्याच्यामुळे ही जी कॅसेट आहे गांधी आणि नेहरू परिवाराला टीका करायची ही आता भाजपनी थांबवावी आणि 10 वर्ष तुम्ही काय केलं हे पहिले सांगावं, नंतरच बाकीचं बोलावं. इथे लोक त्यांना जाहीर सभेमध्ये त्यांनाच विचारतील की तुम्ही काय केलं ते सांगा, तुम्ही आता गांधी परिवार सांगू नका आम्हाला, असं म्हणणारी लोक त्यांच्या सभेत तुम्हाला पाहायला मिळतील. परवाच यवतमाळमध्ये नरेंद्र मोदीजींनी महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, किती खुर्च्या भरल्यात? नाही आले, सगळं प्रशासन कामाला लावलं. त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे ते त्यांनी समजलं पाहिजे. लोकशाहीमध्ये जनमतेचा कौल घेतला पाहिजे आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये यायसाठी मनाई केली जाते, खिळे गाडले जातात, त्यांना बंदुकीच्या गोळीनं मारलं जातं, कोण तुम्हाला माफ करणार? त्यामुळे ही जी भाषा आहे
परिवारवादाची आणि गांधी परिवारवर टीका करण्याची आता त्यांनी बंद केली पाहिजे. राहुल गांधीजी कशा पद्धतीने तयारी काय करण्यात येते नेमकं? मणिपूर ते मुंबई ही यात्रा राहुलजीची न्याय यात्रा ही आमच्या महाराष्ट्रात येते आहे आणि ती यात्रेचं भव्य स्वागत महाराष्ट्रात व्हावं ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. आपण पाहिलं की ज्यावेळेस कन्याकुमारी ते काश्मीरची यात्रा झाली आणि त्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त लोकांनी राहुलजीचं जोरात स्वागत केलं हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आताही त्यांचं प्रत्येक राज्यात त्याच पद्धतीचं स्वागत झालं पण त्याच्यापेक्षा चांगलं स्वागत जनतेच्या माध्यमातून राहुलजींचं महाराष्ट्रात व्हावा त्यासाठी आमचा सगळा प्लॅन चालू आहे आणि महाराष्ट्रातली ही यात्रा न्याय यात्रा ही कारण की शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. शाहू महाराजांनीच या देशाला आरक्षणाच्या प्रवाहात आणलेलं होतं आणि त्या भूमीमध्ये राहुलजी येतात स्थानी त्यांच्या न्याय यात्रेला. न्याय जी व्यवस्था जी केंद्रातल्या सरकारने जी संपवली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये वाद करून आरक्षण व्यवस्था ही संपवायची व्यवस्था सुरू केली आणि अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत अधिकारी हिसकावून घेण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून या न्याययात्रेला या शाहू फुले आंबेडकरच्या भूमीमध्ये त्या पद्धतीचं स्वागत व्हावं ही कल्पना या माध्यमातून आम्ही मांडलेली आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.